नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अंगापूरच्या मैदानात आलो होतो आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एकदम दिग्गज व्यक्तिमत्व, मोठं असं आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजेच की आपले बबनदादा लासुर्णेकर आपल्याबरोबर आहेत. आणि दादांच्या नियोजनात जो बैल पळतो तो म्हणजेच की चाळीसगाव एक्सप्रेस लाल्या. तर लाल्या बैलाची छोटीशी आपण मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. दादा नमस्ते. दादा, आज बैल तुम्ही घेऊन आलाय, तुमच्या नियोजनात पळतो लाल्या, काय सांगाल? कधी आणलेला बैल आपला हा? हा पळशीच बिनजोडच मैदान झालेलं तिथं. आजचं कसं काय नियोजन होतं तुमच्याच बैला बरोबर पळल्याल ना? कशी कशी पडली गाडी आज दादा? ह्यो बैलाचं वैशिष्ट्य काय सांगाल लाल्याचं नेमकं? जेवढा जेवढा ताव खाल तेवढा तेवढा प्रत्येक फेऱ्याला वाढत जातो. हे आता पळशीच्या बिनजोडच्या मैदानात मोरे साहेबांनी पण पुकारलं होतं की जवळजवळ चौथ्या फेऱ्याला गेला आणि चारीच्या चारी बिनजोड त्यानं त्या दिवशी जिंकल्या. घोड्यावर पळायची पाच पाच सहा सहा फेरे बैल पळतील. त्यामुळे ह्या बैलाचं ती तीन पाव चार पाव म्हणजे काय वाटत नाही. कुठनं घेतलाय, खरेदी कुठनं केलाय दादा? चाळीसगाव वरनं. आणि आता तुमच्याकडे किती वर्ष झाली तुमच्याकडे बैल तरी? दीड दोन वर्ष झाली का? एक वर्ष झालं का? आता कुठल्या कुठल्या मैदानात अजून पळलाय? कुठं कुठं फायनल घेतलेत बैलान आपल्या? दोन तीन वेळा फायनल राहिला आपल्या भागात. आपल्याकडून मेला बसणार ना अजून, त्याला आत्ताही बसायला लागला मेला. चर्चा दहा गाड्या पळायच्या, दोन गाड्या पाहिजे म्हणजे दहा गाड्या पळणार फेऱ्यात असं त्याला आता जे कळालं त्याला. म्हणजे आपला बैल ह्यो पहिला चाळीसगावला घोड्याभर पळायचा आणि आत्ता आत्ता इकडच्या साईडला म्हणजे सवय नाही अजून त्याला व्यवस्थित. पण आता त्याच्या जशा आम्ही शर्यती बघितल्या, बैल एकदम टाचच पळतोय, त्याच्याबरोबर वासरू घातलं तरी बैल हां वडीत नेतोय. तर म्हणजे आता नेमकं कुठं फसतंय नियोजन आत्ता तरी? बैल बैल दादा घेतल्याला त्यावेळेस किती वय होतं बैलाचं आपल्या? आत्ता आत्ता वय काय बैलाच आपल्या? साईदाथी. मग बैल नेमका आपला कुठल्या खांदी पळतो जास्त? दोन्ही खांदी. पब्लिकला कसं काय आपलं हे बैल? आतनं बाहेरनं म्हणजे काय प्रॉब्लेम नाही, चारही खांदी फिटचे म्हणायचं. रोमन गतच आपल्या. अजून बैलाचं म्हणजे आता तिकडचे बैल आणि आपल्या इकडचे बैल जरा फरक येतो तुमच्या दृष्टिकोनातून, काय नेमकं काय वेगळं पण असतं त्यांचं? आता आपल्या इकडे तरी रतीप वगैरे काय चालू आहे, त्याला कसं काय खाणं पिणं आणि व्यायाम वगैरे कसं काय त्याचं नियोजन? आता बैल नेमका पायऱ्या पायचा उजेडात नव्हता, पण आता जसे आम्ही व्हिडिओ त्याचे बघितले आता तुमच्या नियोजनाखाली आलाय, नक्कीच तो अख्खा महाराष्ट्र गाजवल दादा. आणि हीच आशा करतो तुम्हाला आम्ही आज तुमच्या पुढच्या बैलाच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो दादा. धन्यवाद.